डोंबिवलीमध्ये आढळलेला ओमायक्रॉन रुग्णाने लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळून आला असून त्याला सौम्य लक्षण आहेत, मात्र त्याची तब्येत उत्तम आहे. संपर्कात आलेल्या हाय रिस्कचे 12 तर दूरच्या संपर्कात आलेल्या 23 जणांचे स्वॅब घेतले असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. दरम्यान यामुळे घाबरून जाण्याचं कारण नसून कोरोनाचे नियम पाळा आणि लसीकरण करून घ्या असं आवाहन टोपे यांनी केलं आहे. केपटाऊन, दुबई, दिल्ली व मुंबई असा प्रवास करणारा 33 वर्षीय कल्याण डोंबिवलीचा एक तरुण जो 24 नोव्हेंबरला सौम्य स्वरूपाचा ताप आलेला आहे आणि खोकला अशा स्वरूपाचे जे नेहमीचे लक्षण आहेत अशा लक्षणांच्या अनुषंगाने त्यांची जी काही तपासणी झाली आणि या तपासणीच्या मध्ये तो कोविड पॉझिटिव्ह आढळला. त्यांची जनुकीय तपासणीच्या दृष्टिकोनातून कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये जे नमुने देण्यात आले होते त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे आणि त्यामध्ये SG ॲब्सेंट असल्या कारणाने ते ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आहेत असं निष्कर्ष आणि असा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला हा पहिला ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण कल्याण डोंबिवलीच्या भागात आढळलेला आहे. यामध्ये त्यांचा उपचार कोविड केअर सेंटरमध्ये सुरू आहे आणि त्यांची तब्येत उत्तम आहे, काही अडचणीचा काही विषय नाही आहे, सौम्य लक्षणं निश्चित प्रकारे आहेत. सर्वात महत्त्वाची ही बाब आहे की त्यांना कुठलंच वॅक्सिन त्यांनी घेतलेलं नव्हतं, ही पण एक महत्त्वाची बाब मला वाटते लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पुढील कार्यवाही जी आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू आहे त्यामध्ये त्यांचे निकटवर्गीय ज्याला आपण क्लोज कॉन्टॅक्ट्स म्हणतो किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणतो ते साधारणपणे 12 लोक आहेत, त्यांची सुद्धा स्वॅब्स घेण्यात आलेले आहेत आणि 23 लोक आहेत की जे त्यांचे दूरचे कॉन्टॅक्ट्स असतील किंवा लो रिस्क कॉन्टॅक्ट्स म्हणून त्यांचे पण त्या ठिकाणी त्यांचा संपर्क झाल्यामुळे त्यांची पण स्वॅब्स घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ते दिल्ली ते मुंबईमध्ये त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये 25 लोक त्यांच्या सहवासात आले होते, त्यांची पण स्वॅब्स घेण्याची प्रकार झालेला आहे. आणि या सगळ्यांच्या बाबतीत एक सुदैवाची बाब आहे की संपूर्ण कोविड निगेटिव्ह असल्याचं त्या ठिकाणी आढळण्यात आलेलं आहे. आता एकच आहे की आपण या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरामध्ये आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. राज्याच्या मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर साधारणपणे आपण एकूण जवळजवळ एक न ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.